जय भीम नमो बुद्धाय। आज आपण या ठिकाणी देवरोड येथील ऐतिहासिक बुद्ध विहार ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्वतः या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली होती आणि या ठिकाणी जे बुद्ध विहार आहे त्या बुद्ध विहाराच्या जागेविषयी आणि बांधकाम या बुद्ध विहाराच्या बांधकामाविषयी अनेक वर्षापासून या ठिकाणी काही वाद चालू आहेत, तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि भारिपच्या वतीने या ठिकाणी कॅन्टोनमेंट बोर्ड या कॅन्टोनमेंट बोर्डवर एक मोर्चा निघत आहे, काढत आहे आणि या मोर्चाची काय मागणी आहे आणि काय निवेदन देणार आहे याबद्दल आपण जाणून घेऊया वंचित बहुजन आघाडीचे तायडेसाहेब यांच्याकडून। तर तायडेसाहेब, काय सांगाल तुम्ही या मोर्चाविषयी? 3 नोव्हेंबर 14 तारखेपासून 14 ऑक्टोबरपासून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम हे इथला मनुवादी इसम मनुवादी दलाल टेक्सास गायकवाड यांनी या ठिकाणी बांधकाम चालू केलं आहे आणि मग त्यांनी कसली परवानगी न घेता कंटोनमेंटची परवानगी न घेता कंटोनमेंट तर म्हणतं की इथं रेड झोन आहे, मग रेड झोनमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल आतापर्यंत कंटोनमेंट बोर्डाने का केला नाही या सवाल विचारण्यासाठी आम्ही कंटोनमेंट बोर्डावर सर्वजण चाललेलो आहोत। पोलिसांनासुद्धा आम्ही नम्र विनंती केली, 2-3 दिवस झाले आम्ही पत्रव्यवहार केला की त्याच्यावर गुन्हा दाखल करा, कारण त्याने चुकीचं काम केलं आहे, त्याने अनधिकृतपणे इथं बांधकाम केलेलं आहे। तर मग अनधिकृतपणे बांधकाम केलं असताना परवानगी नसताना त्याच्यावर कंटोनमेंट बोर्ड किंवा पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा दाखल का केला नाही आणि म्हणून यात सर्व जनता अशी आहे, यांचा रोष असा आहे की हे जर आमची पावनभूमी आहे, हे आमची धम्मभूमी आहे, हे आमची अस्मिता आहे, अशा ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी हात लागलेले आहेत, या ठिकाणी मूर्ती स्थापना जी केली आहे ते बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून या अस्मितेला कुठल्याही ऐराग्याऱ्या RSSवादी मनुवादी पिलावळाची इथं काहीसुद्धा काम नाही। आम्ही काय जनता आमच्या पद्धतीनं आम्ही बांधू, जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि जनतेच्या माध्यमातून जनतेच्या पैशातून इथं भव्यदिव्य असं विहार होणार आहे आणि म्हणून त्यासाठी हे काम थांबवलं आहे, पण तरीसुद्धा काम थांबवणं इतपत आमची मागणी नाही। त्याच्या पुढचं त्याला टेक्सास गायकवाड आणि त्यांची जी काही ती संस्था आहे बुधवार कृती समिती या सर्व विश्वस्तांवर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, योग्य पद्धतीनं कायद्याच्या चौकटीमध्ये राहून अशा प्रकारचं विनंती करण्यासाठी आम्ही कंटोनमेंट बोर्डाचे वर मोर्चा घेऊन चाललेलो। त्यांचं असं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून इथं काम करत आहे। 1966 बुद्धविहार ट्रस्ट स्थापन झालेली आहे जी की आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात अस्तित्वात आहे। टेक्सास गायकवाड हा 1994 आलेला आहे, मग 1966 आधी येते की 1994 तुम्ही या जनतेने ठरवायचं आहे आणि प्रशासनाने ठरवायचं आहे। 1966 ट्रस्ट आधी आहे ना, हे नंतर 94 आलं आणि त्याचा पत्तासुद्धा धर्मदाय आयुक्तामध्ये तिकडे आंबेडकर नगरचा आहे, इथला पत्ता नाही आहे आणि म्हणून जनतेची दिशाभूल आहे आणि त्यांनी आता हे बांधकाम करून प्रशासनाची सुद्धा दिशाभूल केली, पोलिसांची सुद्धा दिशाभूल केली आहे आणि म्हणून त्याच्यावर हा फसवणुकीचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याने कठोर अशी कारवाई झाली पाहिजे ही मागणी आहे। महाराष्ट्र सरकारने जे 2 कोटी दिले होते ते परत गेलेत का आहेत तसेच पडून ते माहीत आहे, त्याने खाल्ले असेल त्यांनी काय केलं त्याला माहिती आहे, महाराष्ट्र शासना विचार तो काय आमचा विषय नाही। सर हा जो मोर्चा आहे हा मोर्चा टेक्सास गायकवाडचा जो मनुवादी विचाराचा माणूस आहे त्यांनी रंगभूमीवर कब्जा केलेला आहे। आमच्या 1966 बुद्धविहार ट्रस्टला धमकावून त्यांना वेगवेगळे आमिषी आपले गुंडगिरी करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं घाबरून त्या ठिकाणी कब्जा करण्याचं काम केलं। इथून पुढं आम्ही आता ठरवलं आहे की त्याचा कुठल्याही प्रकारचा हे जे काही अरेरोपणा आहे ती ही जनता पिंपरी चिंचवडची असेल, मावळची असेल, देवरोडची असेल, पुणे जिल्ह्यातली जनता त्याचा हा अरेरावीपणा त्याचा हा भानगुडपणा आम्ही बिलकुल चालू देणार नाही आणि म्हणून हे जे त्यांनी बांधकाम चालू केलं गेल्या 14 ऑक्टोबरला अनधिकृत बांधकाम आहे, कंटोनमेंटची परवानगी नाही आहे, त्याचा कसलाही ताबा नाही, कारण धर्मदाय आयुक्ताच्या अहवालामध्ये धर्मदाय जे हे चेंज रिपोर्टमध्ये तिथं ट्रस्टींचा ताबा आहे, ट्रस्टीचा ताबा बुद्धविहार आणि जे बाबासाहेबांच्या अस्थि स्तूप आहे त्याचा ताबा धर्मदाय आयुक्तानं क्लिअर सांगितलेला आहे। असं असताना सुद्धा त्या ट्रस्टीच्या स्थावर मालमत्तेवर त्यांनी बांधकाम केलेलं आहे, त्याचं हे अनधिकृत बांधकाम पाडलं म्हणजे थांबवलेलं आहे कंटोनमेंट बोर्डाने, परंतु आमची जनतेची मागणी अशी आहे की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याचं जनतेची दिशाभूल आणि प्रशासनाची दिशाभूल केली म्हणून 420 पण गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला हातकडी आणि बेड्या ठोकल्या गेल्या पाहिजेत। या ठिकाणी तो प्रशासनाला हाताशी धरतोय,
प्रशासनाला वेगवेगळ्या प्रकारचे लाचलुचपत आमिष दाखवून तो त्याच्या बाजूने ते बोलायला लावतो आणि म्हणून इथलं प्रशासन जे आहे त्यामधले सर्वच नाही पण काही प्रशासनातले अधिकारी काही आमचे पोलिसांमधले काही अधिकारी असतील सर्वच नाही मी सर्व म्हणत नाही एका दुसरा की तो त्यांच्या हाताशी धरून माझं या ठिकाणी खरेदी आहे मी डिफेन्समधून खरेदी केलेली आहे अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य हे अधिकाऱ्यांना सांगतो आणि अधिकाऱ्यांना मग तो वेठीस धरतो आणि म्हणून याच्या जीवावर त्याचप्रमाणे इथले जे काही मनुवादी इथले प्रतिनिधी आहेत इथले जे काही बीजेपीचे काही आमदार असतील किंवा आणखी वेगवेगळ्या पक्षाचे आमदार असतील खासदार असतील यांना तो कार्यक्रमाला बोलावतो आणि मी इथला कसा घ्या इथलं बाळासाहेब आंबेडकर मेन मुख्य ट्रस्टी आहेत त्यांना इथं बदनाम करण्यासाठी इतर सर्व संघटनांना इतर सर्व पक्षांना तो हाताशी धरतोय आणि ती सर्व मंडळी इथं राजकीय सुडापुटी बाळासाहेब आंबेडकरांना राजकीय अस्तित्व या ठिकाणी संपवण्यासाठी ही सर्व पक्ष संघटना त्या टेक्सास गायकांना मदत करतात आणि त्याचा तो गैरफायदा घेतो परंतु या ठिकाणी जनता ही सर्वश्रेष्ठ आहे।